नागपूर शहरात नेहमीचा चर्चेचा विषय असलेला मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आलाय. नगर परिषदकडून अनेक वेळा मोकाट जनावरं पकडण्याची मोहीम राबवण्यात आली, परंतु शहरातील काही धनदांड्यांनी मोहीम उधळून लावल्याने मोकाट जनावरांचा उद्रेक वाढतच असल्याचे दिसून आले. दिनांक 13 ऑगस्टला रात्री 9 वाजेपासून शिवाजी रोड आणि सराफ गल्ली या परिसरात जनावरांनी अनेक महिला आणि पुरुषांना जखमी केले. नगर परिषदेने जनावरं पकडणारी टीमला पाचारण केले, परंतु त्यांना रात्री उशिरापर्यंत यश मिळालं नाही. सराफ गल्लीत सकाळी मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या ज्येष्ठ महिलेवर हमला करून जखमी केल्याने पुन्हा परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलंय. दरम्यान मोकाट जनावरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. प्रेमेंद्र पाटील, नवापूर लाईव्ह न्यूज, नवापूर. विशाल पाटील. नवापूरमध्ये मोकाट जनावरांनी धुमाकूळ घातलेला आहे आणि नवापूरमध्ये शहरात आमच्या घराजवळच्या स्ट्रॉप गल्लीजवळ आमचे शिक्षक राहून चुकलेले खेडकर सर यांच्या मिसिसला ढोरांनी मारलं आणि त्यांना इजा पोहोचलेली आहे. प्रशासनाने या गुरांवर काहीतरी तत्काळ निर्णय घ्यायला पाहिजे आणि गावात सगळीकडे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, याच्यामुळे प्रशासनाने ही तत्काळ काहीतरी कारवाई करायला पाहिजे ही विनंती आहे प्रशासनाने.